सुकेशनी, माझी सुकेशनी आज देणार ना जेवायला? म्हणजे जेवायला काय करतेस? हां असं काय ग, काम करता करता पण बोलू शकतेस ना तू? हां एवढं पण नाही करणार तू या कुलदीपसाठी? तुला एक सांगू, तू चिडली का नाही? असली सेक्सी दिसतेस ना, म्हणजे एकदम कडक, एकदम कडक म्हणजे कडक म्हणजे एकदम कडक दिसतेस तू, आणि कडक म्हणजे एकदम झणझणीत म्हणजे झणझणीत म्हणजे झणझणीत दिसतेस तू, आणि झणझणीत म्हणजे एकदम क्लास, एकदम क्लास म्हणजे एकदम एकदम क्लास दिसतेस यार तू. आणि तुला एक सांगू, तू समोर असली ना की पोट असं भरल्यासारखं वाटतं, आणि तू घरी गेली ना जीवशी पण वाटत नाही बघ. नको जेवत जाऊस मग, राह उपाश. तसं पण धरतीला बोल. काय बोललीस? काय नाही. एक तर तू काही बोलत नाही आणि बोलली तरी काही कळत नाही, अवघडच आहे बाई तुझं. पण तू काळजी नको करू, मी आहे ना तुला अवघड व्हायला. आपलं तुझी अवघड लाईफ सोपी करायला गय. तू माझं सोड, तू तुझं कॉलेजचं बघ. सावगोपणा करशील ना तर होशील नापास बिपास. तुझ्यासाठी नापास पण काय, बिपास पण व्हायला तयार आहे मी, आणि तुझ्या आसपास पण राहायला तयार आहे मी. तू प्रेमाने देणार असशील तर करायला बी तयार आहे मी. दीदी, अगं दीदी, ये कुलदीप, आसरलीस खुश दिसतोय रे तू. आता कोणत्या भावाला त्याला बहिणीला बघितल्यावर खुश नाही होणार? मला माहिती आहे की तू हुशार आहे तू तर. काय सुकू, झाली सगळी तयारी? भाजी राहील. बर करू घे. मॅडम पाणी. बर सुकू, कशाची भाजी बनवती आज? वांग्याची भाजी. अगं भाजी करायची तर जरा मटणा बिटण्याची करायची ना, म्हणजे कसं, म्हणजे तिला केल्यासारखं पण वाटेल आणि मला खाल्ल्यासारखं पण वाटेल. बर, तू काय पैलवान आहे का रे तिने तुझ्यासाठी रोज रोज मटणाची भाजी बनवायला? आहे का आता, आता पैलवानच ठेका घेतलाय का मटण खायचा? मी जर रोज मटण खाल्लं तर मला काही चावणार नाही काय? तू चावायला काय, सगळंच चावशील, पण आम्हाला आणायला परवडलं पाहिजे ना, हो की नाही ग सुकेशनी? हो ना. बोरिंग दाजी आलं वाटत. असं मागे काहीतरी बोलत नको जाऊ. काय माग कशाला, मी त्याच्या तोंडावर पण बोलू शकतो, काय मी नाही घाबरत त्याला. बर बाबा, नको घाबरू, जा दारुगळू नी. हे बघ, तुला उघडायचं हे तर उघड, नाहीतर त्याला राहू दे तिकडेच दरवाज्यावर, काय मला त्याशी काही घेणं देणं नाही. बर बाबा नको गो, सुकेशी नाही ना ते ऐकेल माझ जाग. या धरतीवरचा आणि माझ्या डोक्यावरचा बोज आला वाटतो. कधी आला? होय, पाय धुतले का? नाही धुऊन द्या ना. देतो ना, तेवढंच राहिलं आता माझ्या आयुष्यात. काय दाजी, आवड चेष्टा केली, काय तुम्ही चिडता बाबा? तुझं थोबरच असंय ना, बघितलं बघितलं माझं डोकं उठतं. आता डोकं उठू द्या नाहीतर काय पण उठू द्या, त्याने काय फरक पडणार आहे का? अय
तू उठा दी चल. काय विषय? अग ते काय नाही, म्यावण्याला म्हणत होतो. पाणी आणू दे मला. म्हणजे कसं, काम केल्यामुळे ना भूक लागल ना त्याला, नाहीतर तसा बोंबलतच फिरत असतो तो. हो काय बोलताय तुम्ही, तुमच्या हात काही तुटले का त्याला सांगताय पाणी आणायला? ते किती दिवसातून आले आपल्या घरी? मागच्याच आठवड्यात आलता. हो तुम्ही का बसा, काही असू दे, माझा भाऊ येतो. तुझा हे रे भाऊ पण माझा दुश्मन आहे ना. हो शे उठा ना, कपडे बदलायचे मला. हा बदला की मग, एवढं लास्ट आहे तसं काही. मी काय मेहनी पिवणी म्हटलं की ए येड्या बो. सर गरम पाणी. गरम पाणी का बरं? मागच्याच आठवड्यात पाहिलं होतं ना तुम्ही दोघं कसे आजारी पडले होते, त्याच्यामुळे गरम पाणी प्यायचं आणि निरोगी राहायचं. वा वा गुड गुड. निरोगी राहतोय माहिती ना, कसलं निरोगी राहतोय, काय निरोगी बिरोगी नाही, फालतू गिरे नसते. मॅडम ठेचा केला या डब्यात. बर बर पण ठेचा? हा ते सरांना आवडतो ना. हा हिरवी मिरचीचा केलाय. ओके ओके बरं, माझं काम आवरलंय फक्त एवढं किचन एकदा आवरून घेते मग जाते मी. बर बर तू कर बाई तुझं काम, मी होते फ्रेश. हा ठीक आहे. कुठे दाखव असं वाटतंय, हाताच खाव. मॅडम हा आवरलंय माझं, जाते मग मी. बर बर ठीक आहे. हा आता जा पण ते लवकर ये. काय वय बाजूच चिल्लर एकदम कडक दिसते यार तू, एकदम कडक म्हणजे कडक म्हणजे एकदम अशी कडकच दिसतेस तू. ऑल राईट, तर ऑलमोस्ट सगळा विषय तुम्हाला क्लिअर झाला आहे आणि जर चुकून कुणाचा झाला नसेल तर रिपीट करतो. ही जोड अरेंज मॅरेजमध्ये मनाविरुद्ध लग्न करून बनलेली जोड आहे आणि हा खोडील प्राणी हिचा लहान भाऊ आणि ह्याला न आवडणारा मेहुणा आहे. असो जेवणाची वेळ झाली. अहो माझ्या नाही यांच्या, काय दिवस आले तर. आधी लोक जेवताना एकमेकांना काय लागतंय काय लागत नाही हे बघत बोलत जेवायचे, पण आता गप आपापल्या नादात आणि रागात जेवत आहेत. आता असं आहे तर पुढे कसं होणार हे मीच जाणे, म्हणजे देवच जाणे. तसं बघायला गेलं तर हे दोघे पण खूप बोलके आहेत बरं का, पण दोघे एकमेकांना का बरं जास्त बोलत नसतील? तर हे समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला यांच्या मागं जावे लागेल, म्हणजे यांच्या मागील काळात जावं लागेल. आणि तसं आपण जाऊच. बरं बघा, राणी मॅडम झोपल्या तर नाही पण एकटक बघत आहे, म्हणजे कशाचा तरी विचार करत आहे. आता ह्या नेमका कशाचा विचार करत आहे ते आधी बघूया, देन आपली कथा सुरू ठेवू. सारं मला आयुष्यभर असंच तुझ्या मिठीत राहू वाटतंय, बिनधास्तपणे जगू वाटतंय आणि मनमुरादपणे तुला बिलगू वाटतंय. मला पण ना तुला असं धरू वाटतंय बघ, असं घट्ट धरून ना आयुष्यभर शांतपणे तुझ्यात विरघळून जावं असं वाटतंय. सारंग तू मला कॉपी करू नको बरं, मी जे काही बोलते ते मनातूनच बोलते. अगं माझी राणी मी तुला कुठं कॉपी करतोय, मी पण जे काही बोलतोय ना ते मनातूनच बोलतोय ना. बोलते असे पण माझं बोलणं झाल्यावरच कसं काय रे तुला सुचत? अग मला सुचतय कारण माझं तुझ्यातच गुत्त आहे ना, म्हणजे तुझ्यामुळे तर मला आयडिया येते ना. वेडच आहेस ना तू,
अगं वेडा नाही, ह्या म्हशी तर रेड आहे. सारंग बंद कर बरं तुझी पानसटगिरी. अशा एकांतामध्ये तू अजून माझ्याकडून कोणत्याच गिरीची अपेक्षा करू नको बघ. आता जे काय होणार आहे ना ते असंच होणार आहे. असं आहे ना, मग मी जाते घरी. अग आता जाणारच आहेस ना, तर मग आलीच कशाला? आता आलीच आहेस ना, तर मग चिडतेस कशाला? आणि आता धरलंच आहे ना, मग सोडतेस कशाला? कळलं का घोळ काय आहे तो? लग्नाआधी या महाराणी सारंग नावाच्या प्राण्यासोबत रमायच्या, पण आता लग्नानंतरही त्याच प्राण्याच्या आठवणीत रमून आनंद घेत आहेत. चेहरा कसा प्रफुल्लित झालाय बघा ना. बरं, आता तुम्ही म्हणत असाल हे सगळं मला कसं माहीत, हो ना? थांबा, आधी ते क्लिअर करून घेतो मग पुढचं बोलतो. राणीच्या मनात जे काय डीप सिक्रेट आहे ते फक्त तिच्या आत्म्याला माहीत आहे, आणि तिच्या आत्म्याला सोडून अजून एका आत्म्याला ते सिक्रेट माहीत आहे, ते म्हणजे परमात्म्याला, म्हणजेच मला. सो मी परमात्मा बोलतो. झाली आपली ओळख, आता पुढे चला. आणि हे प्रकाश कोणत्या गुंगीत आहेत ते जरा लक्ष देऊन बघा. किती भारी वाटतंय ना. हो ना, मी ना बऱ्याच दिवसापासून ह्या दिवसाची वाट बघत होतो, शेवटी तो दिवस आलाच. हो, पण ह्याच्या पुढे जायचं नाही. म्हणजे? म्हणजे भेटणं ठीक आहे, हातात हात घेणं पण ठीक आहे, पण ह्याच्या पुढे नाही जायचं, ते लग्नानंतर. अच्छा, ते वय. अगं ठीक आहे ना मग, पण हे सुद्धा आहे ना माझ्यासाठी एक गोड स्वप्नाचे, त्याचा तरी आधी आनंद घेऊ दे, मग बाकी बघू पुढच्या पुढं. हो बघू पुढच्या पुढं. काय बघायचं पुढच्या पुढं? हां काय बघायचं सांग ना. ओय काय बघायचं? प्रकाशच्या भूतकाळात त्याचं मन प्रसन्न करणारी आरती होती, तर राणीच्या भूतकाळात तिला खळखळून हसवणारा सारंग होता. आणि ह्याच त्यांच्या हे लोक चालू वर्तमान वाया घालवत आहेत हे नक्की. बाकी ते शेठ सध्या काय विचार करत आहेत ते बघूया. सुकू चल ना. कुठं? अगं बेडरूम मध्ये. कशाला? हाय का आता तुला पण चांगलं माहितीये आणि मला पण चांगलं माहितीये कशाला ते, तर उगाच वेळ नको वाया घालू, चल पटकन. नको बाबा, मला भीती वाटते. अगं ह्यात कसली भीती, ह्याच्यात तर नुसती मस्ती आहे. तर वेळ नको वाया घालू, दिदी बिदी यायची बघ नाही तर. अरे मी तेच म्हणते, उगाच दिदी आले तर गोळ व्हायचा. अगं म्हणून म्हणतोय, ते यायच्या आधी आपलं गोळ उरकून घेऊ. म्हणजे कसं, तू पण मोकळी आणि मी पण मोकळा. नको नको. हाय का चल. अरे नको पण. अगं चल. नको ऐकतोय काय. अगं चल ये. हळू जरा. कशाला हळू? हा कशाला हळू? नको. अगं बस ये. बघितलं का याचं काहीतरी वेगळंच चालू असो. या सगळ्यांना बनवलंय पण मीच, यांच्या मनात विचार टाकलेत पण मीच, आणि हे सगळं चालू प्रकार बघणार पण. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मी अरे तू येस का? मी म्हटलं येतं घरात हक्काची बायको नीट बोला ना, आणि तो अनोळखी भर जेवणीतली कोण नार मला गुड मॉर्निंग म्हणती. माझा सडव सर, पण तुमची भर जेवणीतली नार म्हणजे तुमची बायको अशी खोडसारखी का बोलत. आता
तुला सगळे घरातले लफडे माहिती आहेत ना, हा मी काय नवीन सांगणार बरं? ते पण बरोबर आहे म्हणा तुमचं. तो कुल्या घरी आल्यापासून आहे ना आम्हाला झोप सुद्धा नीट लागत नाही. रात्रभर माझी झोप झाली नाही. सकाळी तर अचानक जाग आली ना मग आलो वॉकिंगला. ते पण खरे बरं का तुमचं? पण बघा ना तेवढं कॉलेजच्या पोरांसोबत त्याच्या रूम असून सुद्धा कधी पण उठून सुटून येत होतो. आणि येतो ते येतो फुगीरपणाही करतो. म्हणजे असं मी बोलू नये पण मग माझं जेवणाचं माप फुकतो ना. अगं तुझं फक्त माप फुकतंय पण तो आल्यावर ना माझं डोकं चालतंय. जाऊ दे आता बाहेर बोलून काय फायदा आहे, हाय ते झाला. घ्या तुम्ही पण आता आमची मजा घ्या. नाही हो सर तुमची कसली मजा. बघ ना माझ्याच घरात येऊन कसा सांडासारखा झोपलाय. चला या होपल्याची नदी लागून नाही जमायचं, ऑफिसला जायचंय मला. हा आवरत तुम्ही पण, मी पण आवरते टिफिन तयार करते. ऐक ना भाजी काय करतेस? तुम्ही म्हणाल ती खरंच हो. ऐक ना मेथीची भाजी बनवतेस का? आता मेथीची भाजी करायची म्हणलं तिथे थोडा वेळ लागेल पण तुमच्यासाठी निवडते पण आणि बनवते पण. थँक्यू. हा आज नाही निवांत. मला तुझ्यासारखं टू व्हीलरवर थोडी जावं लागतं, ऑफिसची गाडी येते घ्यायला. त्यामुळे आपलं निवांत उठायचं आवरायचं आणि मग स्टाईलमध्ये निघायचं. हवं आहे भाऊ तुमची काय, तुम्ही बसा स्टाईलने आवरत, मी निघतो ऑफिसला. बाय बाय. हा मॅडम मला जरा गरम पाणी घेऊन ये गं. हो मेथीची भाजी केली, खायची आणि सांगायची कशी झाली. नक्कीच थँक्यू. हो झाला तुझा स्वयंपाक? हो झालाय, भाजी झाली आहे, फक्त तुमच्या आणि कुलदीपच्या चपात्या बाकी. आणि भाजी कशी केली? मेथीची. मेथीची भाजी आता कुलदीपची रडारडच असणार. अहो खायला चांगली असती असं म्हणायचं आणि खायला सांगायची. चांगली असती हे तुला माहिती आहे आणि मला, पण त्याला कोण सांगणार. बरं घ्या तुम्ही तुमचं उरकून, मला पण आज लवकर जायचंय. बरं बरं जा, मी पण घेते पटकन आवरून. सुकेशनी किती गोड नाव आहे ना, जेवढं गोड नाव आहे तेवढीच गोड पोरगी आहे बघा. खर तर तिला ह्या कोवळ्या वयात अशी कामं करावी लागत आहेत तेही माझ्यामुळं. आता तुम्ही म्हणाल माझ्यामुळं कसं, तर 4-5 महिन्यापूर्वी इथे सुकेशनीची आई सगळी कामं करायची, पण एके दिवशी काम करताना पडली ना घसरून म्हातारी, गरज नसताना गेली ना म्हातारी. मग काय घरी आदुबा, त्याचा आणि घराचा खर्च कोण करणार, त्यासाठी ही होतकरू पोरगी लागली कामाला या लोकांची पोट मारायला. सुकेशनी काय करतेस? तुला काय दिसते? मला तर फक्त तूच दिसतीयस. दाजी कुठे आहे? दाजी दिसत नाही. बाथरूम मध्ये कोण आहे? मला काय माहिती, तू बघ तुझ्या डोळ्यांनी. माझ्या डोळ्यांनी तर बघतोयस ग. बाथरूम मध्ये तर दीदी आहे. गुड मॉर्निंग दीदी. मॉर्निंग अजून आवरलं नाही तुझं? कॉलेजला जायचंय की नाही? अगं जायचंय ग, पण म्हणलं तुमचं आवरून द्यावं, नाहीतर ते चिडकदाजी थुई थुई करून कालवा करायचा ना. का ते गेले ऑफिसला उगा त्यांच्या नावाने खडे फुटतोय. गेले वय लई लवकर गेले.
ते लवकर नाही गेले, तुलाच उशीर झालाय, जा हो रेडी. अरे उठ उठ, तिला आवरू दे सगळ्याच, बाथरूम ला जा पटकन. खरं तर ही गुणी मुलगी प्रकाश आणि राणीचं लग्न झाल्यापासून अतिशय प्रामाणिकपणे सगळी कामं करते. कंसात या खोडील माणसाचा त्रास असताना देखील. लागू का आऊ राहिला? संडासला जायला सांगले ना, जा ते करा दी. हाय का आता तू समोर असताना कशाला येईल मला संडास? जाऊ द्या, आता दीदीला नाव सांगून दे ना. हाय का, कर की तू तुझी काम, मी कुठं तुझा हात धरलाय म्हणजे धरणार नाही असं नाही काय? स्वप्न बघ. मी तर स्वप्न कधीच बघायला चालू केलंय. मग स्वप्न बघायचीच काम करतो. स्वप्न बघणार पण आणि ती खऱ्यात उतरवणार पण. बघ लावतो ताकद. लय पण नको लावू, नाहीतर इथंच कार्यक्रम व्हायचा, उगच मा काम वाढायचं. जा आतमध्ये जा आणि हो मोकळा, उगच असं माझ्यासारखं मध्ये मध्ये न करू पळ बाजूला. आजकाल लई तोंड चालायला लागलं तुझं, बघू तुझ्याकडं. हा काय बघणार आहेस तू? मॅडम ऐका की झाले माझे कामावरून, मग येते मी. चल येऊ का मग कुलदीप दादा, मेथीची भाजी खायची. हा तर अशा प्रकारे लग्न झाल्यापासूनच ह्या लोकांचं आयुष्य चालू आहे बघा. मॅडम आणि सरचं सकाळी गडबडीने उठणं, आवरून ऑफिसला जाणं, ऑफिसहून येणं, तोपर्यंत सुखकिशिनीने सगळं काही आवरून ठेवणं, असंच शेड्यूल चालू आहे. आणि यात महत्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे इथं प्रत्येक दिवशी काही ना काही कुटाणा होणार. कसं? जसं आज होणार आहे. काय पुढे बघत राहा. मी प्रेमाने बोलणार आणि तू सरळ उत्तर द्यायचं. काय कशाबद्दल? एवढा पण काय मोठा विषय नाही, पण मी जे विचारल त्याचं सरळ उत्तर द्यायचं. अरे पण काय विचारणार आहे तू? इथं कुठं विचारू? मग कुठं? चल की आत, आतमध्ये चल की, आतमध्ये विचारतो तुला. जा मी नाही येत आतमध्ये. नाही येत? नाही येत? बरं बघा, तुला तुझ्या आई बाबाची शपथ आहे. काय मग बाकी तुझं तू बघ, नसेल यायचं तर नको येऊ. काही काम आहे तुझं? अग बोलतो पण जरा जवळ तर आहे की लय शान आहे जवळ आहे म्हणून. हाय का आता मी काय भूत भीते का भ्यायला? ते मला बाकीचं माहित नाही, काय काम आहे ते बोल, नाहीतर चालले मी. अग एक वेळेस मला दोन शिवे दे, पण असं दादा बिजा नको बोलत जाऊ. गे बोलायचं तू तुला? अग ते जाऊ दे, आधी बोल तू दादा नाही ना बोलणार मला. सोड मला आधी, आधी सांग मला तू दादा बिजा नाही ना बोलणार. सोड मी तुला सांगते. तू दादा आधी सांग मला दादा नाही ना बोलणार. तुला सोडा ना, तसं राहिला नऊ दिन सांगू. जा सांग मला काय नाही फरक पडत, असं पण आधी उद्या गावाला जाणार आहे. सोडा मला काम पडलेत माझी. ही पण आपली कामच आहेत ग. सोडा मी सांगते, तुझ्या पाय पडते बाबा सोड. अग पाय नको पडू पाय. ते धरतीवरचा बस कोड गेला. ओके दीदी इथं आहे मी. बरं झालं सांगितलं भाऊ, नाहीतर मला समजलंच नसतं तू कुठे आहे. दाजी तुम्ही वय आज लवकर आलात. ते काय झालं
ऑफिसमध्ये मला करमतच नव्हतं. म्हणजे तुझ्या आठवण येत होती. म्हटलं आपल्या लाडाच्या मेवण्याला बघावं, भेटावं, त्याच्यासोबत गप्पा माराव्या म्हणून आलो मी लवकर घरी. तुमचा लाडाचा आहे ना मी, काय पण राव. अय मूर्खा, दात काय काढतो रे? तुला काही लाज बीज वाटत नाही का? आता हसायची कसली लाज? पावलट हसायची लाज नाही म्हणत मी. इथं माणूस ऑफिस वरून दमून येतोय, इथं चेंज करायचा टाईम असतोय, फ्रेश व्हायचा टाईम असतोय, तू इथं सांड लोळल्यासारखं लोळवतो. अय रे, तुला अक्कल नाही का? जेव्हा बघावं तेव्हा निसतं त्या बेडच्या भोकंडी पडलेला असतो. दाजी मग एवढं चिडून कशाला बोलतोय? अय तुम्हाला नको शिकवा कसं बोलायचं ते. इथून निघतो आधी. तुम्ही मला उठवणार कोण? मी कोण ते पण सांगावं लागेल का आता? अय रे येड्या भोकाच्या, तुला माहित नाही का मी कोण आहे ते? हा बेड माझ्या दीदीचा आहे, आमच्या पप्पानी ते लग्नात दिलंय ना. तुझा काय गुडघ्यात मेंदू आहे का रे? तुला सांगितलं ना जा म्हणून इथून चवांग या. आता हे जरा आत्ती होत्या दाजी. हे बघ तुला सांगतोय, मला दाजी म्हणूच नको तू. मला पण काय हौस नाही तुम्हाला दाजी म्हणायची काय. हे बघ एक शब्द बोलू नका आता, तुला शेवटच आणि गोडीच सांगतोय, इथून निघ. उठत नाही जा. काय बोलला? उठत नाही जा. नाही उठणार. नाही. जाऊन्या दाखवतो मी. ए चल रे फुकट्या फुकट्या, आता मी दाखवतोच तुला बघ. अरे कुलदीप काय झालंय? आणि तू रडतोय का? का रडतोय? जा तुझ्या नवऱ्याला जाऊन विचार का रडतोय ते. अरे पण तू सांगशील का काय झालंय ते? बघ मला काय सांगायचं पण नाही, मला त्या माणसाबद्दल बोलायचं पण नाही, आणि मला इथे एक मिनिट पण नाही थांबायचं. चाललो मी. अरे तू वेडा आहे का? काय झालं सांगशील का मला आधी? म्हण तू पण मलाच वेडा म्हण. अरे बाबा नाही म्हणत, पण मला कळू तरी दे काय झालंय ते. हा अगं दीदी मी तिथं बसलो होतो बेडवरती, तू दाजी आला आणि मला नाही नाही त्या शिव्या दिल्या आणि मला मारलं. जा म्हणलंय तू निघ म्हणला तर मी थांबणार नाही, चाललो. अरे बाबा शांत बसतोस का दोन मिनिट? सुकेशनी पाणी दे ना, कळत नाही तुला. जाऊ दे जाऊ, मी जातो. थांब ना दोन मिनिट, पाणी पिया दे. मी बोलते त्यांच्याशी, तू घे पाणी. नाही मला पाणी नको, मी चाललो आता. मी बोलते त्यांच्याशी, तू धर पाणी, धर पाणी. नको मी चाललो. अरे एक मिनिट, प्रकाश इकडे लवकर. नाही थांबायचं मला, चाललो मी. थांब ना एक मिनिट. प्रकाश काय चाललंय? तू कुलदीप कुलदीपला मारलंस तू? अगं राणी ते चुकून झालं. तू माझ्या भावावर हात उगारलास का कि नाही एवढं सांग. अगं ते चुकलं माझं, तो आहे ना मला हुसकून बोलला होता आणि त्याला मी सांगितलं होतं गोडीत का तू बाहेर जा. बस ह्याच्या पुढं काही ऐकायचंच नाहीये. तू त्याला मारलेस म्हणून तो रडतोय. हे बघ मला इथं जास्त तमाशा करायचाच नाहीये. तू मारलेस त्यामुळे तू त्याला सॉरी बोल आणि आत्ताच्या आत्ता पटकन बोल. अग पण मी का सॉरी बोलू? काय सॉरी बोलू म्हणजे? तो रडतोय ना म्हणजे तू त्याला मारलेस. हे बघा जास्त आगाऊपणा करू नको, नाही तर मी असा तमाशा करेल ना जिंदगीत कधी बघितला नसेल. पटकनच्या पटकन सॉरी बोल. अग पण तू विचार ना सुकेशनीला, काही झालंच नाही. ए तिच्याकडे काय रे, आणि तिला काय विचारू? तू त्याला मारलेस म्हणून तो रडतोय आणि याचा अर्थ तुला त्याला सॉरी बोलावंच लागेल. अरे का डोकीची दही करतोय, बोल ना पटकन. जाऊ दे ताई जातो मी. तू गप बसो का? ए मुकायस का तू? बोल ना सॉरी पटकन. सॉरी. ए जरा प्रेमात बोल ना, एवढं अकडायला काय झालं? हे बघ कुलदीप सॉरी खरंच, मला माफ कर चुकलं माझं. शांत बघ आता सॉरी बोललाय ना तो. हा हे घे.
आणि बघ ह्या बॅगला परत हात लावू नको काय. उद्या मी पण गावाला येणारच आहे आणि जायचं असेल तर सोबत जाऊ आणि रडत बसू नको काय. शांत. मंडळी कसं होणार ह्या अरेंज मॅरेजवाल्यांचं? एकतर लग्न मनाविरुद्ध, कोणच कोणाला समजून घेत नाही, म्हणजे कोणच कोणाला कमी नाही आहे, म्हणून तर भांडण होऊन पण एकांतात मिटवायचं सोडून भिंतीकडे एकटक विचार करत पडले. असो, विचार तरी आजच्या भांडणाचा करत असतील. हे बघा सर, यांना दुःख होऊ अगर सु, एकांत मात्र आरतीबाईंना घेऊनच साजरा करणार. यापुढे नाही ना तुला असं बोलणार, चुकलं ना माझं, प्लीज बोल ना काहीतरी. ए सोन्या प्लीज ना, तुझी शपथ, परत कधीच असं बोलणार नाही. तुझ्या स्वीट बेबीशी तू बोलणार नाही आहेस का? असं रुसून बसणार आहेस का? नाही बोलायचं मला. तू जा बरं इथून, मला एकट्याला बसू दे. असं कसं जाऊ? प्रेम करतोस ना माझ्यावर, मग प्रेम करणाऱ्या माणसावर असं कोणी रुसतं का? बोलणार आहे काहीतरी, सॉरी ना प्लीज. नाही म्हणजे नाही, मला नाही बोलायचं. बघ हा, बरं ठीक आहे, तुझा राग जाण्यासाठी काय करावं लागेल बरं मला सांगू? हा सांग ना, सांग ना. बघ हा, मी जे सांगल ते करावं लागेल तुला. बोल तरी आधी. बघा हा, माझा राग जाण्यासाठी तुला ना काय माझ्या सोबत काय सर्वांच्या साक्षीने लग्न करावं लागेल. लग्नाच्या विषयावरूनच आपलं भांडण झालं होतं ना बाळा. आपल्या लग्नाला कोणी तयार नाही होणार. तुझ्या घरातले मला ऍक्सेप्ट करणार नाहीत आणि माझ्या घरातले तुला ऍक्सेप्ट करणार नाहीत. तू खूप चांगला मुलगा आहेस, खूप छान दिसतोस, तुला माझ्यापेक्षा पण खूप चांगली मुलगी भेटेल. सर आरतीच्या दुखण्यात गुंग आहेत आणि मॅडम 100% सांगतो सारंगच्या मिठीत असणार. येस, मी म्हणालो होतो ना सारंगच्या मिठीत असणार. उगस परमात्मा नाहीये मी. तुझ्या सोबत असलं, तुझ्या मिठीत असलं की मला जगल्यासारखं वाटत रे. सेम हा, मला पण असंच वाटत. पण माहिती नाही पुढे असं किती दिवस आपल्याला भेटता येईल ते. का पुढे काय होणार आहे? काय म्हणजे काय? लग्न अजून काय? कधी? बाबा बघत आहेत आता स्थळ. आणि तसे आपल्या देशात जॉब करणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे का? हा ते पण आहे म्हणा. होय गं राणी, समजा मी जॉब करत असलो असतो चांगला तर तुझ्या घरच्यांनी आपलं लग्न करून दिलं असतं का ग? हो मग, तू असा बोंबला त्या फालतू आमदाराच्या मागे फिरत बसला नसतास ना आणि चांगल्या ठिकाणी जॉब करत असला असतास ना तर मीच घरी बोलून लग्न केलं असं तुझ्याशी. पण आता तू काही करतच नाही म्हटलं मी तरी काय करू? अग राजकारणात पण स्कोप आहे ग, फक्त ना थोडासा दम काढला पाहिजे. तू काढू शकतोस दम, पण मी नाही ना काढू शकत. लग्न तर होणारच आणि तू असंच मला बघत बस नाही का? असं थोडंच बघत राहणार, आधी सगळं करून घेणार आणि मगच तुझं लग्न होऊ देणार. बस तू ना एवढंच कर, कामाचं काही करू नको हा ना, आणि मला मिळवण्याचे स्वप्न पण बघू नको. हे बघ, जे मला येतं ना मी तेच करत राहणार आणि तुझं लग्न झालं ना तरी आपलं भेटणं असं थांबलं नाही पाहिजे, याची मात्र काळजी घ्या. अवघड आहे तुझं. त्यात काय अवघड आहे, यालाच तर जगणं म्हणतात ना. आईला ही सगळी माणसांच्या नात्याची खिचडी बघून कधी कधी मलाच प्रश्न पडतो की का बरं मी यांना एवढं कॉम्प्लिकेटेड केलंय.
यांना बाकी जीवासारखं साधं सरळ केलेलं परवडलं असतं. असो, अरे आता सर कुठं उठून चालले? चला बघूयात, तसं पण आपल्याला काय काम आहे. हॅलो, काय करतेस? घरातलं काम वरून आत्ताच बाहेर आली चालण्यासाठी. अरे वा, म्हणजे सेम टू सेम. काय सेम टू सेम, तुझा कॉल आला म्हणून पळ काढला. असं डायरेक्ट कॉल करत जाऊ नको, नवऱ्यानं फोन उचलला असता म्हणजे प्रॉब्लेम झाला नसता का? आहे का आता, म्हणजे मी तुला कॉल पण नाही करू शकत का? बरं ठीक आहे, काय काम होतं? अरे ती इडी म्हैशी ना उद्या माहेराला चलली. मग म्हणजे आपण लास्ट टाइम भेटलो होतो ना, तिथं भेटायचं का? कुठे? तुझ्या फ्लॅटवरती? मग तिथं किती सेफ जागा आहे बरं. अरे पण तुझी ती मेड सुकेशनी असते ना तिथे. अगं तिच्यामुळं तर आपण सेफ येत ना, तसं पण तू तिची बहीण म्हणून जे तिने भेटेल मला. हो पण हे बघ, आता पण बिन नको काय. हा एकटा मी आहे ना खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये. हां तू ये भेटायला, मला नको सांगू. बरं ठीक आहे, ठेवते. ऐक ना, पण नक्की येशील ना भेटायला? आता ठेवते. आणि ऐक ना, त्या सुकेशनीचा नंबर आहे ना तुझ्याकडं? हो बाबा आहे माझ्याकडे, मी बरोबर येते. आता ठेवते, हे येतील बाहेर. हो हो ओके, गुड नाईट. गुड नाईट. हॅलो. हॅलो, बोला मॅडम, काय सेवा करू? तू आणि सेवा देतोयस? द्यायची तर लई इच्छा आहे हो, पण तुम्ही तिथं मी इथं कस काय मेळ जुळायचा? मी उद्या येते गावाला. काय खरंच का? यस, मज्जा मज्जा मज्जा. अरे बस बस, आनंदाने मरशील बिरशील. नाही नाही, तुला भेटल्याशिवाय काय मी मरत नसतो बघ आता. भेटू लवकरच काय, आणि उद्या आली ना गावाला की मेसेज टाकते. हा तू कधी पण टाक मेसेज, उद्या सगळी कामं फाट्यावर, घेतो तुला खाटावर. खपरे तुझं काहीतरीच. हा उद्याचं ओके ना पण? हा ठीक आहे, चल गुड नाईट. चलो गुड 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 वाली नाईट. हॅलो. हा बोला ना. अग तुझ्याकडे काम होत. बोला की. ते नाही का लास्ट टाइम सारखं? हा म्हणजे ते आपल्या दोघांचं सिक्रेट नाही का? माझी ओल्ड फ्रेंड तुझी खोटी खोटी फ्रेंड बनून आपल्या फ्लॅटवर आलती, म्हणजे तुझ्या लक्षात आला ना प्लॅन? आणि तसं पण तो धरतीचा बोज आणि ती इडी बाई आहे ना गावाला जाणार आहे, म्हणजे तुला समजलं ना काय करायचं ते? हॅलो अगं तुला समजलं का काय करायचं ते? अगं आवाज येतोय ना, बोल की. हा समजलं, ठेव फोन. काय हिला हिला काय झालं चिडायला एवढं? Ah.
हॅलो. ओ मॅडम, कुठे हो तुम्ही? बँक जवळ येऊन थांबले मी. ऑन द वे. आले आले, 5 मिनिटात पोहोचेल. बरं, या लवकर, बराच वेळ झाला उभी. हो हो, आले आले. ओके बाय. काय हो? अगं हळू बोल, असं वसकून का बोलतेस? मग कसं बोलू, गेला अर्धा तास उन्हात उभी मी. 5 मिनिट आले आले म्हणे काय टाइमपास लावलं या जुगाडू मॅडम. म्हणजे तुला ती भेटलीच नाही का अजून? ऐका, आता तीच तर म्हणते मी. ओके ओके, मी कॉल करू का तिला मग? एक काय नका करू, येत असतील त्या. बर बर. आणि हा, गप्पा गोष्टी करते बर का, म्हणजे कोणाला डाऊट नाही आला पाहिजे. हा, लास्ट टाइम आली तसं सेम. हा हा, अजून काही सेवा? नाही काही नाही काही नाही, सध्या तरी काळजी नाही एवढंच कर. आणि या गोष्टीसाठी ऍडव्हान्स मध्ये थँक्यू बर का. बरं बरं, ठेवते. आले तुमच्या मॅडम. आली? अरे वा 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 वा, लवकर या बर का. बरं बरं, जास्त पण उतावळे होऊ नका. जसं मागच्या टायमिंगला तुम्हाला घुमवलं होतं ना, तसं या बी टायमिंगला घुमवते बघा तुमच्या आगाऊ जुगाडू मॅडम. म्हणजे म्हणजे? त्याने ठेवते. चल. ए अगं, आपण खूप वेळा भेटलो असेल ना? हा, 3-4 वेळेस तर झालेच असतील. ए पण तुझं कौतुक केलं पाहिजे. का हो मॅडम? अगं तू कोणाला काही कळूच देत नाही, तू किती प्रामाणिक आहेस. कोणाला काही कळणार आहे? आता तुम्ही माझ्यासोबत आले म्हणजे लोकांना तुम्ही माझं पंत्र आहे असंच वाटणार ना. आमच्या सरांच्या बायकोच्या समोर जरी तुम्ही आलात ना तरी त्या ओळखणार नाही. आणि या जॉबवाल्यांचं कुठे एवढं बारीक लक्ष असते, जॉब बघावतं त्यांच्या दोन तिथं त्यांच्याच नादात राहते ती. हां ते पण खरंच आहे म्हणा. तसं तुम्ही नाही ना जॉब करत? नाही ग, मी घरीच असते. माझ्या नवऱ्याचं खूप मोठा बिझनेस आहे आणि घरामध्ये सगळं सेट आहे, मला काय गरज आहे जॉब करायची. हां तसं मला वाटलंच होतं तुम्ही जॉब नसून करत. कशावरून? आता हेच तुम्ही जेव्हा बघा तर इकडेच असतात ना, म्हणजे एवढा तुम्हाला मोकळा वेळ असतो म्हणून. एवढी पण मी मोकळी नसते, आपल्या सरांचं सारखं भेटायचं आहे भेटायचं आहे म्हणून यावं लागतं. आणि तुला माहिती आहे का मी किती रिक्स घेऊन येते? हां तुम्ही रिक्स घेऊन येता ना, ही मात्र तर खरं आहे. बरं मग चला. अच्छा लात. कशी आहेस आरती? कशी दिसते? अप्रतिम. थँक्यू. तू कसा आहेस? कसा दिसतोय? अप्रतिम. नाही नको. अगं ते हळूहळू पाणी पिते, जा तू चहाच बघ. हो बघते. अजून काही सेवा? सध्या चहाच बघ, सांगतो नंतर. मग बाकी काय खबर? ऑल गुड. व्हॉट अबाउट यू? माझं काय, रोजचं मडण त्याला कोण रडत. तू तर चांगल्या कंपनीमध्ये जॉब लय ना, असं का बोलतोस? चांगल्या कंपनीत जॉबला असलं म्हणून काय झालं, पण माझं लहानपण खेड्यातच गेलंय ना. तुला असं समोर बघितलं का खूप भारी वाटतं. का बरं असं वाटतं? म्हणजे पहिल्यापासून तू मनात रुतून बसली ना.
मे बी फर्स्ट क्रशची स्पेशल फिलिंग. मी फर्स्ट क्रश आहे ओके, पण चालू क्रश तुझ्या बायकोचं काय चाललंय? अगं काय नाही, जॉब आणते आणि तसं पण गेल्या मंथमध्ये ना तिचं प्रमोशन झालंय. ऑल गुड. सही रे, कुठे बाहेर गेलेत का? अगं नाही, ती माहेरी गेली. तिच्या घरी ना काहीतरी महत्वाचा कार्यक्रम आहे ना, त्यामुळे ती कार्यक्रम करायला गेली. हॅलो राणी मॅडम. नाव नको ना घेऊ. बरं बरं, किती वेळ झाला तुला इथं थांबून? आत्ताच आली आहे. बरं आपण तिकडे जाऊन बोलूच ना, चल पटकन. बस का मॅडम, तुम्ही म्हणता तसं बसा. चलो सर, मी इथे बसू का? म्हणजे तुम्हाला बेडरूमला जाता येईल तेवढंच तुम्हाला बोलायला मोकळी. अगं काय बोलतेय तू, हा काय झालंय बरं तुला आज? ठीक आहेस ना? मी तर ठीकच आहे, तेवढंच आपलं तुमची काळजी. हे बघ, आम्ही घेतो आमची काळजी, हा तुझ्या आगे. सर मग मी इथं बसू बेडरूमला जाऊ? तू आतमध्ये चहा घे, आम्ही इथेच ठीक आहोत. हा तेच तर म्हणते मी. किती आगाव आहे रे ही. अगं हळू बोल, तिच्यामुळे तर आपलं भेटणं होतंय ना. बायको कधी येणार आहे? अगं येईल 2 दिवसांनी. का ग, तुला लय आठवण येईल तिची? नाही रे बाबा, भीती वाटते. तशी आहे बरं का ती कडक, पण स्वभावाने चांगली. हे तर तुलाच माहिती असणार. हा ना. मग घरी काय सांगून गलती मारलीस? सांगितलं वैशालीला भेटायला चालले म्हणून. आणि आईने डोकं नाही खाल्लं का? लग्न आधी आई पण डिटेक्टिव्ह बनायची बरं का, पण आता लग्नानंतर कुठे लक्ष देते ती. थँक्यू. बाकी तू सांग. अजून काय चाललंय? भाऊंना आता अमदारकीची तिकीट भेटले बरं काय. वा, तुमचा नंबर कधी लागायचा? लागेल लवकरच नशिबात असलं तर. अग झोपायला आलीस का तू इथं? ए अग ती म्हणते मला जायचंय, तिला म्हंटलो आता आली तर जेवण करून जा. उठ बर स्वयंपाक कर. ए सुकेशनी उठ ना, खरंच झोपली काय? ए सुकेशनी अगं उठ ना, स्वयंपाक करायचा आहे. अगं ती आरती एकटीच बसली बाहेर. अगं उठ ना, गार झोपली मुली. ई मागच्या जन्मात काय कुंभकर्णाची बहीण होती का तू? अगं उठ ना, काय पोरगी रावी एवढं झोपत असते कुठ. Thank you.
अगं झोपली का मेलीस तू? अय नाटक तर नाही करीत ना? अगं सुकेशनी स्वयंपाक करायचा आहे. अगं ती आरती एकटीच बसली बाहेर. अगं उठ ना, अगं किती गाढ झोपली तू? एवढी झोपत नसती कधी तू? हॅलो, काय करतोयस? अग ते भाजी कोणती बनवायची ते डिस्कशन चालू होत. बर तू कोणती भाजी खाणार बर? अरे तुला सांगितलं ना जेवायला नको, एक तर घरी खूप काम आहेत आणि सो त्यात जास्त वेळ पण नाही आहे. नाही नाही जाऊ नको, तू आलीस ना तर जेवण करून जा. चल चल. अरे जेवायचंय काय त्यात? चहा पाणी झालंय ना? याला काय अर्थ आहे? हे बघ तुला आहे ना जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही. अरे प्रकाश खूप वेळ लागेल, एक तर घरी काम असताना मी वेळ काढून आली. अग पण ठीक आहे ना, पण मन भरून न बोलता पोट भरून न जेवता तू जायचं बोलतेस, हे चुकीचं वागतेस बरं का तू? तुझं मन कधी भरणार आहे काय माहिती? माझं मन कधी भरणार ते तुला चांगलंच माहिती. हो मला माहिती आहे, पण तू चुकीचा विचार करतोयस. हे बघ चुकीचं काय आणि बरोबर काय ते मला काही माहिती नाही, पण तू मला आयुष्यभर पाहिजेस. ते शक्य नाही. का शक्य नाही? नाही ते शक्य नाही. अगं पण का? आता ते शक्य नाही का? तर मी प्रेग्नेंट आहे, इथून पुढे असं भेटायला मला जमणार नाही आणि इथून पुढे चालणार पण नाही. अभिनंदन. ही आपली शेवटची भेट आहे म्हणून तर मी आले, का तर तुला वाईट नको वाटायला. शेवटची भेट म्हणजे? मला नाही समजलं. इथून पुढे असं जमणार नाही भेटायला, आणि भेटून तर काय फायदा, मग कशाला भेटायचं? बरोबर आहे की नाही? आता तू असं बोलायला लागली म्हटल्यावर मी काय बोलणार आहे? असं म्हणजे कसं, जे बोलते ते क्लिअरच बोलते ना. तुझं पण लग्न झाले, आता माझं पण लग्न झाले, इथून पुढे नाही जमणार, फायनल आहे. ओके आय जी विश. चल येते, हे वाट बघत असते. अग सुकेशनील जा घेऊन सोबत. अरे ती तुझ्यासाठी स्वयंपाक करते, करू दे तिला स्वयंपाक. चल येते, काळजी घे तुझी. जिच्यावर मनापासून प्रेम केलं तीच मला सोडून गेली आणि इथून पुढे भेटणार नाही असंही बोलून गेली.
देवा का माझ्यासोबत असं वागतोस तू? म्हणजे आता कधीच भेटणार नाही? मग सरळ सरळ सांगा ना, ब्रेकअप झालाय तुमचा? ए गप्पा माझ्या नको घेऊस. एक तरी तर मी रडकुंडी आलोय. रडकुंडी? तुम्ही कशामुळं? त्या सरतीबाईमुळं? ए काय बोलतेस तू? बरोबरच बोलते मी. हे बघा तुम्हाला वाईट वाटन पण मी खरंच बोलते. त्या बाईचं जर खरंच तुमच्यावर जर प्रेम असतं ना तर तिनं तुमच्याशी लग्न केलं असतं. म्हणूनच म्हणते त्या बाईचं तुमच्यावर प्रेम पण नव्हतं आणि तिला आज तुम्हाला भेटायचं पण नव्हतं. गब्बर का तू? काय पण नको बोलू. काय पण कुठं? जे ती मला सकाळी बोलली तेच बोलते मी. काय बोलली सकाळी तुला? हेच की तुम्ही कुत्र्यासारखं तिच्या मागं लागतात. तिची इच्छा पण नसते तरी पण ती तुम्हाला भेटायला येते. उगच तुम्ही काहीतरी पहिले उपकार केले असतील म्हणून येते आणि बळबळ भेटते. तुम्ही एवढं बळा स्वभावाची ना की तुम्हाला वाटतं खरंच प्रेम आहे काही आणि जे तुमच्यावर खरंच प्रेम करते ना तुमच्या लक्षात पण येत नाही. आणि तुम्हीच सांगा आता याहून काय वाईट असू शकतं? अगं पण मला आवडते राव ती. आवडायला काय, मला पण तुम्ही लय आवडतं म्हणून म्हणते. नुसतं तुम्हाला आवडून काय होणार आहे, त्यांना पण तुम्ही आवडले पाहिजे ना, त्यांनी पण तुमची काळजी केली पाहिजे ना, तरच प्रेम भेटेल ना. बरोबर बोलते तू. जाऊ दे माझंच बॅड लक. आणि बघ आता तिचा विषय नको घेऊ तू. तसं पण ती आता भेटणार नाही म्हटल्यावर तो विषय गोवण्यात काय अर्थ आहे? बरोबर देत आहे. जाऊ दे गेली तर गेली हो नाही तर और सही. हा ना तेच तर मी तुम्हाला सांगते. बरं चला मी आता जेवण बनवते, मला उशीर पण होते. मस्त पैकी जेवण कर, मला खूप भूक लागली राव. लगेचच बनवते मस्त. मग मुला बाळाचा काय प्लॅन? आत्ता तर लग्न झालंय, इतक्यात तरी काय नाही. मग कधी बघू, दोन एक वर्षांनी. एवढ्या उशिरा? आधी करिअर नीट सेट करायचा नंतर बेबी प्लॅन करायचा. हा म्हणा ते पण आहे. ऐक ना मी काय म्हणतोय तर. काय? हे बघ तुला जॉबवाल्याशी लग्न करायचं होतं आणि त्यावेळेस माझ्याकडे काही जॉब नव्हता. बरोबर? म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुझ्या प्लॅननुसार तू त्या जॉबवाल्याशी लग्न केलं आणि माझं प्रेम होतं तरी पण मी तुला करू दिलं. बरोबर ना? बरोबर. अरे पण तुला बोलायचंय काय आणि एवढं घुमवून फिरवून काय सांगतोय? हे बघ तू माझी बायको तर झाली नाहीयेस पण माझ्या मुलाची आई होशील का? म्हणजे तशी माझी इच्छा आहे. ग काय बोलतोय तू? हे बघ मी जे बोलतोय ना ते असंच बोलतोय बघ. म्हणजे आता यापुढे मी लग्न करेल असं मला वाटत नाही, त्यामुळे माझ्या मुलाबाळांचा तर काही प्रश्नच नाही. ज्या व्यक्तीवर मी जीवापाड प्रेम केले त्या व्यक्तीकडून मला एक बाळ हवंय का? ते शक्य आहे का? ह्या गोष्टीला ना अजून बराच वेळ आहे, आपण पुढचं पुढे बघू. अगं वेळ आहे ग, पण तू तयार आहेस का? सर टेबल वजवतय की खाली? आणितच. पण सर सांडले भिडले तर उगच मॅडम खवळतीन. ए त्या हादाईचं नाव नको काढू बरं, ठेवी तर गप आणि तू पण बस. नाही नको, मी नाही, मी जाते आता घरी. अग घरी जेवली काय नाही तर जेवली काय? बस लवकर. नाही सर जेवा तुम्ही तुमचं, मी जाते आता. अगं पण सारं नाही जाणार ना मला एवढं. हां तू पण खा थोडं. बस बस. हा मस्त वास येतोय. कुठून सुरू करू? ऐक ना तू सांग बरं,
कुठून सुरू करू? करा कुठून पण, तुम्हाला जे आवडेल ते. नाही तू सांग. तर मग गोडपासून सुरुवात करा. ठीक आहे. ओ सर काय हे? अग घे, तू आतापर्यंत खूप केलं माझ्यासाठी, म्हणजे ज्या मला भाज्या आवडतात ते बनवल्या आणि खूप साऱ्या गोष्टी. मग मी एवढं पण नाही करू शकत तुझ्यासाठी. अग पण मी तुला एवढा प्रेमाने गाज भरवला, तू नाही भरवणार? अर हा तर नवीनच चॅप्टर सुरू झालाय. पण चॅप्टर कसा का असेना, डोळ्यात प्रेम आणि चेहऱ्यावर आनंद मात्र दिसतोय. चला जे काय करायचं आहे ते करा, बाकी माझ्या हातात फक्त तुमचा जन्म आणि मृत्यू असतो. मधल्या वेळेत तुम्हाला जे करायचं आहे ते करा, मला काय नुसतं बघायचं आहे. बाप रे अवघड आहे तुझ. बर चला, भावी नगरसेवक, भावी आमदार, भावी खासदार, जे बनशील ते. आता येऊ मी? ते सोड, पण उद्या कधी भेटणार आहेस? उद्या तर नाही भेटता येणार राव, दुपारी आईजवळ थांबावं लागेल आणि इव्हनिंगला तर नवऱ्याकडे जाते. अगं पण नेक्स्ट टाइम कधी भेटणार आहेस तेच विचारतोय मी तुला. नेक्स्ट टाइमचं आत्ताच कसं सांगू, बघू पुढे. भेटणार येतेस ना पण? अरे माझ्या राजा, तुला नाही भेटणार तर कोणाला भेटणार? आणि कसंही असलास ना तरी जीव आहेस तू माझा. अगं माझी राणी, तसं नाही म्हणत आहे मी, म्हणजे एक महिना, दोन महिने, चार महिने ते सांग ना. बघू मी जेव्हा पण इकडे येईल ना तेव्हा, आणि मला इकडे नाही यायला जमलं तर मी तुला तिकडे बोलवेन. नक्की ना? नक्की येऊ आता. चालते, बाय बाय बाय. सर येते मग मी. अगं धरे, खाल्ल्यानंतर आहे ना खूप भारी वाटेल तुला. सर हातवली माझी. तोंड ओपन कर. तसं सर जेवण भारी झालं ना? एक नंबर, म्हणजे खूप दिवसानंतर आहे ना असं पोटभर जेवल्यासारखं वाटतंय. पण आज किती गमतीचा दिवस आहे राव, एक बाजू सॅड पण आहे आणि एक हॅप्पी पण आहे. म्हणूनच म्हणत असते मी, जगायचं ना तर हॅप्पी होऊन जगायचं, उगाच ते टेन्शन घेऊन लोड घेऊन ते जगणं काय कामाचं. तू एवढं डीपमध्ये कसं बोलू शकतेस ग? कोणी शिकवलं तुला? शिकवायला कशाला पाहिजे, सगळं काय ती परिस्थिती शिकवते बघा. नाही जे शिकवलं आहे ना ते खूप छान शिकवलं आहे, मला पण शिकव की, म्हणजे मला पण हसत हसत जगता आलं पाहिजे. आता जसं तुम्ही हसत हसत जगताय ना तसंच जगायचं, पुढचा मागचा न विचार करता जे मनाला वाटेल ना तेच करायचं आणि पुढे चालायचं. ठीक आहे. बरं सर येते मी. थँक्यू तुम्ही मला एवढं जेवण दिल्याबद्दल, आभारी आहे. खर तर थँक्यू मी तुला बोललो पाहिजे, म्हणजे तुझ्यामुळे मी हसलो, नाहीतर तू जर नसती ना तर त्या बाईच्या नादात मी अजून रडत बसलो असतो. तुम्हाला हसवलंस आणि बरंच काही शिकवलंस, सो थँक्यू. काळजी घ्या.
तू पण. काय चाललंय शेठ, पटतंय का तुम्हाला? का काय झालं ना पटायला? अरे ती साधं काम करणारी कामली पोरगी, तिचा विचार करतोस तू? अरे ती बोलता बोलता तिच्या मनातलं बोलून गेली का तिला मी आवडतो, आणि आज ती सिद्ध पण करून गेली. अरे पण बायकोचा तरी विचार कर ना, असा विचार करतानी का तिनं केला का माझा विचार? तिनं जर माझा विचार केला असता, माझ्यावर प्रेम केला असतं, तर काही गोष्टीसाठी मला आरतीची गरजच नसती पडली. अरे बाबा ठीक आहे ना, पण पुढं काय करायचं? सुकिशनी सोबत बोलायचं का तिला पटवायचं का तिच्या नादी पण नाही लागायचं? हे बघ, प्रेम, वासना, भावना ह्या साऱ्या देवाने दिलेल्या गोष्टी आहेत. मग इथून पुढं देव जे देईल किंवा तिने एखादा सिग्नल दिला तर आपण हातभार लावायचा, नाहीतर जिथून विषय सुरू केलाय ना तिथं थांबवायचा. काय प्रकाश शेठ? ओके सर, डन. Thank you.
सुकेशनी नाश्ता केला नाही? अग मग बस ना, बस अग ये घे बिस्किट घे ना. मस्त झालंय बरं का चहा? हो ना, खरंच छान आहे. अग पण तू काल एवढं बोलत होती, आज का शांत आहे बरं? रोज मीच बोलले पाहिजे का? कधीतरी तुम्ही पण बोलत जा, मन मोकळेपणा आहे. असं का? बर, पण काय बोलावं बरं मन मोकळेपणा. मी हां हे बघ, तू असं समज म्हणजे फक्त समज बर का, म्हणजे आता आपण दोघंच ना घरात, तिसरं कोणी नाही आहे. मग थोडं म्हणजे मला बोलायला ताकद मिळेल असं तू. हे काय बोलताय सर तुम्ही? हे बघ, मला हे बोलायचं होतं का, जे आपल्यात जे नातं आहे ना सर आणि मेडचं, त्या नात्यामुळे ना मला काही गोष्टी बोलता येत नाही. मग तू असं समज का, तू मेड नाही आहे आणि मी पण कुणी सर नाही आहे असं समज. सर नाही मग कोण आहे तुम्ही? अग मी सरच आहे, पण तू सर आहे असं समजू नकोस. सर नको समजू मग काय समजू? हे बघ ऐक, माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. हे बघ, तू फक्त असं समज म्हणजे फक्त समज हा, म्हणजे जास्त मनावर नको घेऊ. हे बघ, आपण इथं दोघंच आहेत ना, म्हणजे दुसरं कुणी नाहीये. मग मला थोडं बरं वाटण्यासाठी, म्हणजे समजता येईल तुला, मला चांगलं वाटावं म्हणून तू बायको आणि मी नवरा, म्हणजे हे बघ चालेल ना तुला असं समजायला? हो चालेल. चालेल ठीक आहे, तू बायको आणि मी नवरा. ठीक आहे. हे बघ मग, आजचा पूर्ण दिवस आहे ना आपण नवरा बायको म्हणून जगायचं. हा ठीक आहे चालतंय. तसं पण मी निम्मे कामं तर तुमची, म्हणजे मी बायको म्हणजे मी ठीक आहे चालतंय. तसं पण मी निम्मे कामं तर तुमची करतेच बायको म्हणून, जसं की किचनमधनं आवरणं, तुम्हाला टिफिन करून देणं. निम्मे करते पण पूर्ण पण करणं आज मग. अग म्हणजे पूर्ण चहा घ्यायचा आहे ना मला, मी घेतो तुझा. अहो जेवायला काय बनू? जेवायला का? हा काहीच नको बनू. हाय का जेवायला नाही बनवायचं मग खायचं काय? मी फक्त जेवायला नको बनू असं म्हटलं, याचा अर्थ असं होत नाही ना का आपण जेवणारच नाही. म्हणजे? म्हणजे म्हणजे आपण आज संडे स्पेशल डेटवरती जाणार आहेत. डेट म्हणजे? अरे डेट म्हणजे घरात थांबायचं नाही, खायचं नाही, बाहेर जायचं, खायचं, प्यायचं, फिरायचं, मस्त एन्जॉय करायचं. लक्षात आलं? तर आपण आज डेटवरती जाणार आहेत आणि ते पण आत्ताच आत्ता. अहो पण या अवतारात नको गं बाई, आपण बंद करू ये नवरा बायकोचं समजा समजी. मी येतच करते चपात्या भाजी. नाही 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 नाही, आता युटर्न नाही. हे बघ तू माझी बायको आहे ना, मग नवऱ्याचं ऐकणार नाही का तू? सांग बरं. हे बघ माझ्या बायकोसाठी ना लग्नात भरपूर साड्या घेतल्या होत्या, त्याच्यामधली तुला जी साडी आवडेल ना ती साडी घाल, मस्त मेकअप कर आणि भारी दिस. हा चल चल रेडी हो बरं 10 मिनिटांमध्ये. चल हे बघ, यू आर टाइम स्टार्ट नाऊ, गो. पण नाही आता पण बिन मला काहीच ऐकू येत नाही. हा 10 मिनिटांमध्ये तू रेडी झाली पाहिजे. चल हे बघ, फक्त 9 मिनिट राहिलेत आता. चल गो 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 नको गो बायको जा जा नको. चल ऐकत जा ना बायको आहे माझी तू. पण हे बघ ही नको ही.
हां हे बघ, ही साडी घालतो धर, ही मला लय आवडते साडी, तर ही घाला. बरं तू घाल साडी, मी बाहेर थांबतो. लवकर. आकाशच्या आयडियानुसार सगळं काही सुकेशनीला हवं हवंसं वाटेल असं चालू होतं. सुरुवातीला तिने आडेवेडे घेतले, पण आता तिच्या तयारीवरून ती पूर्णपणे बायको बनली आहे असं दिसतं. काय हो लावतो ना, थांबा. एक नंबर खरच लय भारी दिसायला लागल्या. जायचंय ना आपलं? हा चल चल ना. प्रकाश बऱ्याच दिवसांनी एवढा आनंदी दिसत होता, आणि त्याच आनंदाच्या भरात तो सिटी मधील वेगवेगळी ठिकाणं सुकेशनीला भराभर दाखवत होता. आपण काय करू, एक बर्गर सांगू आणि कोल्ड कॉफी सांगू. बर्गर आणि कोल्ड कॉफी. ठीक आहे. दादा एक बर्गर द्या आणि दोन कोल्ड कॉफी द्या. काय एकच सांगायची दादा? हा एकच द्या. खरं तर सुकेशनीसाठी हे सगळं नवीन होतं, आणि सोबत तिला हे भारी वाटणारही होतं. आणि तसेही जगातल्या कोणत्याही बाईला समोरचा माणूस आपल्या मनाचा विचार करून आपल्यावर एवढं प्रेम करतोय हेच त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट असते, आणि तेच सगळं तिच्या सोबत होत होतं. त्यामुळे ती तर ते सगळं चालू दिवस बघून आनंदाने वेडीच झाली होती. त्यांच्या त्या वेडेपणात दिवस कसा गेला तो मला नाही कळला, मग त्यांना तर कुठून कळला असेल. प्रकाशसाठी आजपर्यंत सगळ्यात फास्ट गेलेला दिवस होता, आणि त्याच फास्ट स्पीडने ते दोघे मस्त अशी डेट करून घरी येत होते. मग कशी वाटली आपली समजासमजची गेम? खूप भारी आणि खूप मजा आली. मजा आली? हो. यस, मला हेच पाहिजे होतं. बरं तुला घरी जायचं असेल ना तर घे साडी चेंज करून, मी बाहेर थांबतो. पिन काढायचे का? साडी काढू का? हो.
सुकेशनी माझा डब्बा भरलाय का ग? हा मग भरताना जरा एक चपाती कमीच घाला. अगं बाहेर नाश्ता पण असतो ना, मग काही खाल्ल्या जात नाही चपाती. आणि डबा जरा नीट धुवत जा ग. हा किती अस्वच्छता, जरा काळजीने काम कर. दोन दिवस घरी नव्हती ना, तर घर सगळं अस्ताव्यस्त करून ठेवलं. इकडचं सामान तिकडे आणि तिकडचं इकडे. कपाटाचे ते फार वाटच लावली ह्याला ना. कपाट नीट आवरायला तर कधी जमतच नाही, पण बिघडवायला मात्र नंबर वन. काय मग झाली सकाळ? झाली का सकाळ? म्हणजे तुला कितीदा सांगितलंय रे माझ्या कपाटाला हात लावत जाऊ नकोस म्हणून. माझ अगं मी घेऊन दिलंय ती. हे बघ सकाळी सकाळी ना माझ्या डोक्यात जाऊ नकोस, आणि मी आणि तू तर करूच नकोस आपल्या सांगायला. आणि तो टॉवेल तो उचल पटकन, आधी उचल. अरे किती घाण वास येतोय त्याचा, वाळू टाक तिकडं. आणि 9 वाजून गेलेत, ऑफिसला जायचंय का नाही की सुट्टी बिट्टी काढली? मंडेला कुठून आली आम्हाला सुट्टी? एवढं नशीब आहे का आमचं? हा नाही ना नशीब. मग जा पटकन. सुकेशनी ह्यांचा डबा भरलाय का? हो. आणि आज उद्या तुला जेव्हा पण वेळ मिळेल ना घर नीट साफ करून घे. काय किती मळकट दिसायला लागलाय. आता गावाला गेली होती तेव्हा मी बघितलं, आईने इतकं चांगलं घर ठेवलंय, या फ्लॅट पेक्षा 1000 पटीने क्लीन आहे. आणि ती एकटी असताना इतकं करू शकते, इथं आपण दोघे असताना का नाही? काय नीट साफ कर आणि मी आता जाते, तू करून घे पटकन तुझी कामं. सर काय करताय? माझ्या बायकोला धरतोय. तुमची बायको आतमध्ये, जर तिने जर बघितलं ना तुम्ही आणि मी मेलो समजा. अरे तिला समजलं तर ना. दे डबा, भेटू संध्याकाळी. बाय. ह्या दोघांच्या बघण्याचा, बोलण्याचा आणि एकमेकांवर जीव लावण्याचा लपंडाव मनसोक्तपणे सुरू झालाय. जसं बिंदास्त आणि बेधडक वारं वाहत तसं यांचं नातं पुढे जाऊ लागलंय. या कानाचं त्या कानालाही खबर न लागता ते दोघे ते दिवस आनंदाने, सुंदर अशा अनुभवाने जगतात. आणि असे दोघांचे सुखाचे दिवस त्यांनाही न कळत घोड्याच्या पायाने पळत आहेत. चला बाथरूमला जाऊन येतो. ए थांब ना, मला जाऊन येऊ दे, इट्स अर्जंट. अगं मला जायचंय. तशी पण तुला कंट्रोल करायची सवय आहे ना, मला जाऊ दे. आयला आवडे रवीच, मला जायचं म्हणल्यावर लगेच पळली. बस काय झालं अग, हे हाडळ धरत असताना ना आपल्याला कधीच मनासारखं बोलून नाही देणार. हा मग काय, हा विकेंड मला असं व्हायला नाही घालवायचा. मग हे बघ आपण काय करू. आखून बघ अगं ती बाथरूमला गेली. हे बघ आज आणि उद्या मी निघला, आपण यांना बाहेर भेटूय. म्हणजे कसं मनासारखं बोलता येईल ना आपल्याला. पण कोणी बघितलं तर? आता 10 वेळेची धार त्याली, कोणी बघितलंय का? कोणाला पत्ता लागला का? मग तसंच मराठी बाहेर भेटायचं, एन्जॉय करायचा, मज्जा करायची. म्हणजे बाहेर ज्या गोष्टी करतोय आपण त्या इथं घरात करायची गरजच नाही ना. म्हणजे त्या हाडायला कळायचं नाही आणि रिस्क घ्यायची गरज नाही. ठीक आहे चालेल. चालेल ना. हो काय कर,
चार वाजता म्हणजे ठीक चार वाजता ब्रिज जवळ येऊन थांब, मी तिथे येतो. चालते, चल मी जातो आता. हो ते बघ कोण आले तिकडं. वाव बायको एकदम कडक दिसते. थँक यू. तुम्ही काही कमी नाही दिसत, तुम्ही पण एकदम हँडसम दिसताय. आता हँडसम आहे म्हटल्यावर हँडसमच दिसणार ना. बरं कुठं जायचंय आता? माझ्या आवडत्या ठिकाणी. कुठं? स्वतःच्या डोळ्याने बघ ना गेल्यावर. बस आयशप काय साडीमध्ये जबरात दिसते. थँक यू. वाव किती भारी दिसतंय ना हे. मी एवढे दिवस सिटीमध्ये राहून सुद्धा इकडे कधीच आले नाही. अग जे नशिबवान लोक आहेत ना तेच इथं येतात, नाहीतर आयरे गैरे बिनकामाचे लोक इथं कशाला मारायला येतील बरं. म्हणजे आपण नशिबवान आहोतय. मग नशिबवान आहोत म्हणून तर आनंदाचे दिवस जगतोय ना. ते तर खरंय म्हणजे तुमचं. पण सुकू माझ्या मनातली एक गोष्ट सांगू तुला. सांगा ना. म्हणजे काही गेल्या महिन्यांपासून जगणं काय असतंय, आनंदी राहणं काय असतंय हे फक्त तुझ्यामुळं जगतोय. आणि याचा अनुभव मला सारखा सारखा घेऊ वाटतो आणि पुन्हा पुन्हा जगू वाटतं. मला पण खूप भारी वाटतंय. असं वाटतंय ज्या माझ्या मनातल्या गोष्टी ना त्या देव समोरच मांडतोय. काय बघा ना, पहिलं मला जे तुमच्याबद्दल वाटत होतं ना आता तीच तुम्हाला माझ्याबद्दल वाटतंय. आणि हे बघून मला खूप भारी वाटतंय. म्हणूनच या गोष्टी चुकीच्या आहे की बरोबर याचा विचार न करता याचा आनंद कसा लुटता येईल बस एवढंच माझ्या मनात फक्त विचार असतो. खरंच आपले विचार किती जोतात ना. विचाराचं माहीत नाही पण मग आपलं एकमेकावर जे प्रेम आहे ना ते देव सुद्धा निटाळू शकत. म्हणूनच देवाचे आभार मानून आमच्या नात्याला कोणाचीच नजर नको लागून देऊ असं खरसवून सांगतो. हो ना. आणि जितक्या सहजतेने आणि गोडीने ही स्वीट कहाणी सुरू झाली ना तेवढ्या सहजतेने ही शेवटपर्यंत चालू ठेव. तेव्हाच देवा तुझे मी आभार मानल. आहे की नाही सुखू. हो ना. भारी वाटलं ना. खूप छान वाटलं. मन प्रसन्न झालं का दर्शन करून. खूप भारी वाटलं एकदम. आता देवाकडं एकच प्रार्थना करू का आपल्या प्रेमाला कोणाची नजर नको लागायला. हे बघ ना इकडे किती भारी आहे. खुश आहे ना तू. असेच आयुष्य भर रा.
ये आणि किती उशीर रे. अगं ताई जुने मित्र भेटले होते म्हणून उशीर झाला. बाकी तो तुझा येडा प्राणी कुठे गेला? हा आले आले आली का आठवण? आहे का आता इथं आल्यावर त्याचीच आठवण येते की. आणि इथल्या जेवणाची म्हणजे आपलं सुखेशनी नाही आहे ना, म्हणजे जेवण बिवून आहे का? नाही आहे. अरे ती सगळं काही सकाळीच बनवून गेली आहे, तिला इव्हिनिंगला कुठेतरी काम होतं म्हणून. तू आवर पटकन म्हणजे आपण जेवायला बसू. हा पण त्या छेडक्या दाजीला तरी येऊ दे, नाहीतर ते रुजून बसायचं की मला सोडून जेवले तुम्ही लोक म्हणून. तू त्यांचं सोड बरं, आणि सारखं तुझं त्यांच्याकडेच काय अडून असतं रे. आहे का आता ग, तू माणसच तसा आहे म्हणून ग, नाही तर त्याचं नाव कशाला. काय नशीब आहे, 100 वर्ष मरत नसतो बघ. तू ग बरं, तू जा फ्रेश हो. काय दाजी हो तुमच्या बेडरूम मध्ये बसलोय म्हणून काय चिडलात काय? अरे तू आलास होय, अरे लक्षात नव्हतं माझं तुझ्याकडं. ए तू मुद्दामून करतोयस का? मी बघितलं तू त्याच्याकडे बघून दुर्लक्ष करतोयस ना. अग खरंच लक्ष नव्हतं माझं, आणि तसा पण एवढा कुठं आहे अट्रॅक्टिव्ह आहे, लगेच त्याच्याकडे लक्ष द्यायला. हो दाजी त्यासाठी ना डोळे चांगले पाहिजेत काय, हे असं आंधळ्या डोळ्यांनी आहे ना बघून कसं चालेल. ज्याला आयुष्यात पुढं काय करायचं हेच माहित नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या डोळ्याबद्दल बोलणं चुकीचं आहे बरं का? चूक आणि बरोबर आहे, तर तुम्ही बोलूच नका काय. अरे गप बसा बरं तुम्ही, आल्या आल्या काय तमाशा करताय? आणि जा तू फ्रेश हो, आत्तापर्यंत फ्रेश होऊन आला असतास. तू काय रे मोठा आहेस ना? म्हणजे मी मोठा ते दिसतोय हा, पण बारक्याला त्याच्या लायकीनुसार नाही येत का बोलताय? आहे का आता इथं लायकीचं कुठं आलं बदनच उळा गप ना, तू जा आधी फ्रेश हो बरं. जा छोट्या छोट्या गोष्टींवर लायकी काढायला लागला. तू गपतो का? मी बघते त्यांच्याकडे जा. तुम्ही दोघं पण यांना शान येत, तुम्ही तुमचंच बघा, मी जातो फ्रेश व्हायला. बघ 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 बघितलं का? बघितलं. अगं ह्या माणसाची ह्याच्या आधी तुला बोलायची डेअरिंग नव्हती, आज कसं काय बोलायला लागला? तुला सांगतो हा पिऊन बिऊन तर नाही ना आला. तू शांत रा, मी बघते त्यांच्याकडे, तू जा. अगं बाबा टाकले बिकले असेल त्यांनी. जेवायला वाढ मला ग तिथे, अग जेवायला वाढ. प्रकाश जेवायला ये. अय मला भूक नाहीये, तुम्ही का जेवण करून. आता ही काय फालतूगिरी आहे? याच्यात कसली आली फालतूगिरी? मी आता नी नाश्ता केलाय, मला भूक नाहीये, सांगितलं नाही एकदा. मग जेवढी भूक असेल तेवढं खा ना, उगा राग आले म्हणून अन्नावर राग काढतात का? मी एवढा मूर्ख नाहीये छोट्या गोष्टीवरून अन्नावर राग काढायला. नाही आहे मूर्ख, मग ये इथं बस आणि जेव. आई तिथे कशाला त्याला पाणी लावतीयस? हा मला वाटकी जेवायला, मला एकतर भूक लागली आणि त्यात ते येडे भुकते. जाऊ दे. येतोयस की नाही? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का मला भूक नाही म्हणून? हा नको येऊ, बस तसाच, आणि माझ्याशी परत बोलू पण नको. अय तू नको शिकू मला कसं बोलायच ते. हा मी माझं बघतो. हे दिदे गपना, जाऊ दे ना त्याला, तू जेव, कशाला उगाच पाणी लावते त्याला. प्रकाशचा हा अवतार राणी पहिल्यांदाच बघत होती, आणि त्याचं हे वागणं बघून तो दोघांच्या पण डोक्यात नक्कीच गेला होता. या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर बोलतो, जे काय तुम्हा लोकांमध्ये वादविवाद होतो तो सगळा तुम्हा लोकांच्या वागण्या आणि बोलण्यामुळेच होतो. पण तुम्ही लोक तुमच्याच चुका देवाच्या म्हणजे माझ्या माती मारायला मागं पुढं बघत नाही हे मात्र खरं आहे. दिदे रुबाब बघितला का याचा? हा खरं सांगू ह्या नालायकाची लायकी आहे का तुला उलट बोलायची? हा तू आहे म्हणून रे, एकदाचा तू गेला नाहीत ना, बघ त्याला कशी सरळ करते ते. हा सोडायचं नाही त्याला, सोडायचं तर नाहीच. मी त्याला बाथरूमला जाऊन येतो मग बोलू आपण. हा हा
पण सोडायचा नाही काय. हॅलो कशाची गुड मॉर्निंग. इथं आधीच डोकं आउट झाले. बरं तुझी तू कामं आवरून घे, मी येते आंघोळ करून. सर काय करताय मॅडम? मी त्याचे बरं बघन सोडा बरं तुमचा ना अवघड असले सकाळ सकाळी काही आजकाल तर लयच अवघड होत चाललंय बघा तुमचं. सरचं काय अवघड आहे? कुल्या तू बोल की सरचं काय अवघड आहे सांग की. सोडा सरचं काय अवघड बोल की. हे काय करतोय तू? अरे अगं आता तर कुठं तावडीत सापडलेत तू. हा मॅडम सोड. अगं तुला नसतो सोडत, मी आमच्या सरला पण नसतो सोडत. काय तुला मी ओरडेन बरं सोडतो. अगं सरने असं धरल्यावर असं सोडत का तू? मला सोड कुल्या सोड बर का कुल्या सोड. माझ्याच घरात येऊन नासकपणा करतोय, तुझी हिंमत कशी झाली? अरे तुझी हिंमत झाली ना तशीच माझी पण हिंमत झाली. सर 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 सोड सर कुला कुला सोड. अगं तिथे फालतूगिरी नाही, ह्या दोघांच लपड चालू आहे. ते समोर आलंय. कोणाचं लपड आहे? हा तू तिच्या सोबत काय करीत होता दिसत नाही तुला? अगं तिथे मी मस्ती मध्ये धरलं होत आणि धरल्यानंतर ती काय बोलली ते सांग की, मग कळल कुणाचे काय कान चालू तिथं. गप्प बसा तुम्ही दोघं, गप्प बसा. एक शब्द बोलायचं नाही. हे तू सांग काय चाललंय हे सगळं खरं खरं सांगायचं. नाही तर माझ्यासारखी वाईट बाई नाही दुसरी. शांत बसा तुम्ही. ए लडके एवढी भोळी नको, जे काय ते सगळं सांग. तुझा काय अधिकारी रे तिला मोठी निवड ओढतो? हा गप्प बसा ना तुम्ही. हे सांग ना काय झालं ते. मॅडम मी इथं झाडीत होते, कुलदीपालन तीन माझे डोळे दाबले. मला वाटलं सरच, मी म्हटलं सोडव सर एकदम मॅडम बघतील. कारण सरांनी पण माझ्या सोबताची पहिली मस्ती केली होती. चुकलं मॅडम सॉरी. म्हणजे तुमच्या दोघांचं लफड आहे? हा लफड आहे? लफड नाही प्रेम आहे आमचं. अगं प्रेम नाही लफड म्हणतात याला. तुझा काय अधिकार आहे तिला मारायचा? तुझा काय अधिकार तिला मारायचा? तू शांत बसा. वा स्वतः चुकी करून छप्पेसाठी तू माझ्यावर हात उघडतोय, स्वतःच्या मेवण्यावर हात उघडतोय. आय असं काय दिलंय ह्यांनी तुला? जे तुला जमलं नाही ना ते तिला केलंय. असं काय नाही जमलं मला. हा काय नाही जमलं? एवढी शहाणी तू स्वतःला विचार ना तुला काय नाही जमलं ते समजून मग. वा वा स्वतः लपडी करायची आणि ह्या भिकारीसाठी तू माझ्यावर बांधतोय, आता माझ्यावर हात उघडतोय. नाही मोठी चुकी करतोय बर का? कोण लपड्या नाही करीत आठव जरा
समजल मग. आणि एक मिनिट, नसल आठवत ना, बघे. आठवलं बघ की नासक्या, हा समजल ना तुला? दुसऱ्यांवर शेण टाकायच्या आधी कोण शेण खाताय बघ. समजलं का कोण लपडं करताय ते? हा मित्र आहे माझा तो. मित्र आहे असा कोणता मित्र आहे मैत्रिणीला घेऊन हॉटेल मध्ये जातो? हा हे बघ, जास्त मला बोलायला लावू नको, नाहीतर तुझे सगळे कांदे ना मी उघडे करीन. आता तुम्ही म्हणाल हा कसा काय मध्येच ट्विस्ट आला? तर जसं चालू लपडं मला आणि राणीला माहीत होतं, तसंच ते लपडं गेल्या काही दिवसात प्रकाशने राणीच्या मागे ठेवलेल्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हला पण माहीत झालं होतं. अच्छा, तुम्ही जी दिली होती इन्फॉर्मेशन त्यानुसार मी कंपनीत फॉलो केलं आहे आणि कंपनीमध्ये तर तसं काही आपल्याला डाऊटफुल असं निघालेलं नाही काय. सो सगळं काही तिचे फ्रेंड्स किंवा जे काही कलिग्स आहेत ते सगळं ओके रिलेशन आहे. सो तिथं आपण काही सांगू शकत नाही. तर उद्या ती मायरल चाललेली. बर बर, ओके. म्हणजे फॉलो करा तिला, काही अपडेट भेटली तर मला सांगा. मग अच्छा, माहेर कुठं ॲड्रेस काय? मला ॲड्रेस व्हॉट्सअपला सेंड केला आहे तुम्हाला. सेंड केला आहे. बर, ठीक ठीक आहे, चालतंय. मग मी फॉलो करतो आणि जर मला काही तिकडं वाटलं डाऊट आला कोणावरती देन तुम्हाला तसं इन्फॉर्मेशन देतो. ओके, राईट, थँक्यू. येस, चालतंय, भेटू लवकरच. हो, आणि व्हॉट्सअप करतो तुम्हाला. ओके, ठीक आहे. राणीचं कुणाशी तरी बोलणं, चॅट करणं ज्यावेळी त्याच्या लक्षात आलं होतं त्याच वेळेपासून त्या डिटेक्टिव्हला त्याने कामाला लावलं होतं. आणि त्या हुशार पोराने पण चोख काम करत तिचे सर्व कान प्रकाशपर्यंत पोहोचवले होते. बघा, उगा शिरा तानात बसू नका. जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकर बॅगा पॅक करून इथून निघून जा, कारण मला ह्या विषयावर बोलायला टाइम नाही आणि मला बोलायचं पण नाही. निघा. प्रकाश, आय एम सॉरी. आतापर्यंत जे काही झालं ते सगळं विसरून आपण सुरुवात करू. हे बघ, सुकृष्णेच्या रूपाने मला खरं प्रेम करणारी भेटली नसती तर मी समाजासाठी आणि घरच्यांसाठी ही गोष्ट झाकून पण ठेवली असती आणि दाबून पण ठेवली असती. मला सगळं माहीत असून सुद्धा सुकृष्णीच्या रूपाने मला आनंदी जगायची द्यावन एक संधी दिली, ती संधी मला सोडायची नाही. सो नो ड्रामा. आणि इथून पुढं ज्या गोष्टी होतील त्या लिगली होतील. आणि तुम्हा दोघांना गोडीच सांगतो, तुम्ही दोघं मला आणि माझ्या सुकृष्णीला दिसू पण नका. चालते वा? तुम्हाला समजत नाही का उठा म्हणलोय मी? अय नासक्या, निघ ना इथून, काय बघतोय? आता ह्या सगळ्या प्रकरणात नेमकी चुकी कुणाची, कशामुळे होते, का होते, ते सगळं मला तरी सांगायची गरज नाही, कारण तेवढे समजूतदार तुम्ही आहातच. फक्त जाता जाता एकच गोष्ट सांगेन, मी जे काय जीवन तुम्हाला दिलंय ते जेवढं सुखाने आनंदाने जगता येईल तेवढं बघा, नाहीतर तसंही हा जन्म सोडून तुम्हाला दुसरं जन्म घेणं आहेच, राईट? तर जगत असताना आपल्याला आवडतील अशा लोकांसोबत सुखाने कसं राहता येईल त्याचं बघा, जसं सध्या ही जोड राहत आहे. चला तर मी परमात्मा या गोड शेवटावर तुमचा निरोप घेतो. प्रेम घ्या आणि प्रेम द्या असं म्हणत तुम्हाला टाटा बाय बाय करतो.